औरंगाबादच्या एका शाखा अभियंत्याला 40,000 लाच घेताना एसीबीने अटक केली आणि त्यानंतर घेतलेल्या झाडाझडतीमध्ये त्याच्याकडे सापडलेलं घबाड बघून एसीबीच्या अधिकाऱ्यांचे सुद्धा डोळे चक्रावून गेले. 40,000 लाच घेताना अभियंता गजाड. झाडाझडतीत सापडलं घबाड. 85 तोळ सोनं, 26 लाखांची रोकड जप्त. लाच घेताना अटक केलेल्या औरंगाबाद मधल्या एका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्याकडे पहिल्या झडतीत कोट्यवधींचं घबाड सापडलंय. संजय राजाराम पाटील असं शाखा अभियंत्याचं नाव आहे. अँटी करप्शन ब्युरोने अटक केल्यानंतर त्याची घरझडती घेतल्यानंतर एक लॉकर समोर आलं. त्या एकाच लॉकरमध्ये 85 तोळे सोन्याचे दागिने आणि 26,04,500 रुपयांची रोकड सापडली आहे. हे केवळ एका लॉकरमधलं घबाड आहे. आणखी किती लॉकर्स आहेत, किती बँकेत खाती आहेत, घरात किती रोकड लपून ठेवली आहे आणि कुठे कुठे जमीन, प्लॉट आणि घर आहेत याचा तपास आता अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केला आहे. पीडब्ल्यूडीचे जे बांधकामाचं काम केलं होतं त्याचं बिल काढण्यासंदर्भात शाखा अभियंता त्यांची बिलासाठी लाच मागत होते असे आमच्याकडे तक्रार आल्याने आम्ही त्याच्यावर कारवाई करण्यासाठी DYSP गांगुर्डे यांच्या आधिपत्याखाली एक पथक तयार केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांना 40,000 रुपये घेताना त्याला आम्ही रंगेत पकडले आहे. औरंगाबाद शहरातील एका मंदिराच्या सभागृहाच्या कामाचं बिल मंजूर करण्यासाठी संजय पाटील यांनी 25 लाखांची लाच मागितली होती. त्यात तडजोड करून 40,000 पहिला हप्ता घेताना एसीबीनं त्याला रंगेहात पकडलंय. लॉकर चेक करण्याचं काम चालू आहे, त्याच्यामध्ये सुद्धा बरीच मोठ्या प्रमाणात कॅश व जंगम इतर सोनी संधी ती जंगम मालमत्ता मिळालेली आहे. तर इतर अजून सर्व त्यांची सर्च करून त्यांची स्थायी वगैरे प्रॉपर्टी सर्च चेक करून आम्ही त्यांची पुढील चौकशी करत आहोत. लाचखोर अभियंता संजय पाटील हा एसीबीच्या जाळ्यात अडकलाय. त्याच्या काळ्या संपत्तीचा तपास सुरू आहे. अशा सगळ्याच लाचखोर अधिकाऱ्यांवर कारवाईचा फास आता आवळण्याची मागणी समाजातून होताना दिसते आहे. माधव सावरगावे, साम TV News, औरंगाबाद.